नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण 11वा पाठ अभ्यासतोय समतेचा लढा। या पाठातील पुढचा घटक आहे आणि तो म्हणजे शेतकरी चळवळ। ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगावे लागत होते आणि या चुकीच्या धोरणामुळे दोन गट निर्माण झाले, एक जमीनदार सावकारांचा आणि दुसरा गट म्हणजे शेतकऱ्यांचा। सावकार आणि जमीनदार यांना ब्रिटिशांचं संरक्षण होतं, त्यामुळे ते शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार करायचे आणि या अन्याय अत्याचाराविरुद्ध शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक उठाव केला। त्याचप्रमाणे बंगाल प्रांतामध्ये शेतकऱ्यांनी नीळ उत्पादकांच्या सक्तीविरुद्ध एक कृषी संघटना स्थापन केली आणि एक मोठा उठाव त्या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध निर्माण केला। तसेच दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची जी काही हलाकीची स्थिती होती ती सुद्धा त्यांनी आपल्या नाटकातून वर्णन करून समाजापुढे ती स्थिती वर्णन केली। तसेच बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली। तसेच केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी सुद्धा एक मोठा उठाव त्या ठिकाणी निर्माण केला, परंतु इंग्रजांनी तो उठाव मोडून काढला। 1936 साली प्रायणजी रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन करण्यात आली। या सभेने शेतकऱ्यांच्या हक्काचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला। 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये फैजपूर या ठिकाणी एक मोठं अधिवेशन त्या ठिकाणी भरवण्यात आलं आणि या अधिवेशनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित राहिले। तसेच 1938 साली पूर्व खानदेशामध्ये अतिवृष्टी होऊन सर्व शेतकऱ्यांचे पीक बुडाले, शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती निर्माण झाली आणि अशा अवस्थेमध्ये शेतकरी शेतसारा भरू शकत नव्हते आणि त्यासाठी साने गुरुजींनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळून एक उठाव निर्माण केला, जेणेकरून त्या शेतसाऱ्यामध्ये शेतकऱ्यांना तो शेतसारा माफ व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले, मोर्चे काढले आणि या 1942 क्रांतीपर्वामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतलेला आपल्याला दिसतो। अशा प्रकारे ही शेतकरी चळवळ झालेली आपल्याला दिसते।